चाणक्य नीतीतल्या काही गोष्टी ज्या तुम्हाला विजेता बनवतील, ज्या तुम्हाला जिंकायला शिकवतील. पाण्याचा एक थेंब गरम तव्यावर येऊन पडला, छन छन असा आवाज झाला आणि मग तो वाफ होऊन उडून गेला. पाण्याचा एक थेंब कमळाच्या पानावर पडला, दुपारपर्यंत तो मोत्यासारखा चमकत राहिला आणि नंतर वाफ होऊन उडून गेला. आणि पाण्याचा एक थेंब मासळीच्या तोंडात पडला, तिला कोळ्यानं एका वेळी बाहेर काढलं, फोडलं, चिरलं आणि तिच्या तोंडातून निघाला मोती. याच प्रकारे जसं जसं स्थान मिळतं तसं तसं प्रत्येक वस्तू त्याप्रमाणे रूपांतरित होते. जगात काही गोष्टी अशा आहेत की ज्यांना रगडल्याशिवाय, दाबल्याशिवाय आपल्या खऱ्या रूपाचा आनंद देत नाहीत. उदाहरणार्थ, मेंदीला जोपर्यंत रगडलं जात नाही तोपर्यंत ती आपला रंग आणत नाही. उसाला जोपर्यंत पिळलं जाणार नाही तोपर्यंत त्यातून गोड रस निघत नाही, गुळ होणार नाही आणि त्याची साखरही होणार नाही. जमिनीला जोपर्यंत चांगलं नांगरलं जात नाही तोपर्यंत त्याच्यातून चांगलं पीक घेता येत नाही. तिळाला घाण्यात घातल्यावरच त्यातून तेल निघतं. याचाच अर्थ असा होतो की मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही. दुसऱ्याच्या आधारावर जगणारा माणूस नेहमी लहानच राहतो. चंद्र सूर्याचा आधार घेतो, या कारणानेच दिवसा त्याचा उदय लहान होऊन जातो. याच प्रकारे दुसऱ्याच्या घराचा आश्रय घेणारा कितीही मोठा असला तरी लहान होतो. यासाठी महान तोच आहे जो दुसऱ्याच्या आश्रयास न जाता स्वतःच्या पायावर उभा राहतो. चंदनाचे झाड तोडले तरी त्याचा सुगंध ते सोडत नाही. हत्ती म्हातारा झाला तरी तो चंचल असतो. ऊस चरकात टाकला तरी आपला गोडवा सोडत नाही. सोने आगीत तापते पण तरीही आपले तेज सोडत नाही. या प्रकारे गुणी लोक कुठेही गेले तरी आपल्या गुणाला सोडत नाहीत. त्यांचे गुण आणि चांगलेपणा नेहमी त्यांच्या सोबत असतो. वेळ कोणाच्याही थांबविल्याने थांबत नाही आणि कोणाच्याही सांगितल्याने चालत नाही. वेळ फक्त आपल्या गतीने चालत राहते. वेळ कोणाची वाट पाहत नाही, त्यामुळे वेळेची किंमत जाणा. वेळेला व्यर्थ नष्ट करू नका. वेळ फार अनमोल आहे. हे मानव जीवन नंतर कुठे हातात येईल तेव्हा. चाणक्य नीतीतले हे काही विचार तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच विचार तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि त्याचबरोबर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.